नगरच्या न्यू आर्ट्स कॉमर्स महाविद्यालयात नगरच्या न्यू आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयात NCC विभागाच्या वतीनं स्वच्छ भारत एक पाऊल पुढे या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय. 12 डिसेंबर रोजी नगर येथील न्यू आर्ट्स अँड कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये NCC विभागाकडून स्वच्छ भारत एक पाऊल पुढे या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या शासनाच्या नॅशनल ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी या संस्थेचे मुख्य सल्लागार श्री गणेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले. स्वच्छ भारत एक पाऊल पुढे या विषयावर बोलताना शिंदे म्हणाले की सर्वप्रथम वैचारिक स्वच्छता महत्त्वाची आहे. वैचारिक प्रदूषणापासून वाचले पाहिजे. चांगले विचार हे चांगला समाज निर्माण करतात. औपचारिकतेच्या पुढे जाऊन बोलण्यापेक्षा कृतीतून चांगले विचार व्यक्त केले तर उपयोग होईल. 4 माणसे 1000 पावले पुढे जाणे म्हणजे प्रगती नसून 1000 माणसे स्वच्छतेच्या दिशेने 4 पावले चालणे म्हणजे प्रगती होय. हा संदेश त्यांनी यावेळी दिला. म्हणजे ते शौचालयाला निघालं तरी हातात मोबाईल घेऊन जाते आणि मग बसल्यावर रिंग वाजते, काय करतोय आता, काय करतोय विचारल्यावर काय सांगणार. त्याच्यात खेड्यापाड्यात बसायचं म्हणजे कुठेतरी बांधाच्या पलीकडं, झुडपाच्या पलीकडं, याला आवाज येत नाही, तिथं उठून उभं राहतं, त्याला रेंज नाही, थोडं मोठ्या तुमच्या शौचालयामध्ये सगळ्याला रेंज असतो. परंतु स्वच्छतेची रेंज अगोदर आपल्या टाळक्यात येईल का, मला वाटतं याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. आपण कमालीची प्रगती केली, परंतु बेसिक ज्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या आरोग्याशी निगडीत आहेत, ज्या आपल्या स्वच्छतेशी निगडीत आहेत, या सगळ्या बाबतीत आपण कमालीचे मागे आहोत. आणि मला वाटतं जी राष्ट्र विकसित झाली, जी राष्ट्र प्रगती पथावरती आहे, सरांनी आता बालीचं उदाहरण दिलं, बाली इकॉनॉमिकली खूप पुढे नसेल कदाचित, नाहीच आहे, परंतु बालीमध्ये स्वच्छता जर तुम्ही पाहिली तर आपल्याला हेवा वाटेल इतकी स्वच्छता बालीमध्ये आहे. त्यांनी सांगितलं की हॉर्न वाजवणं, फॉरेन कंट्रीज मध्ये हॉर्न वाजवणं म्हणजे शिवी दिल्याबरोबर आहे. म्हणजे आपल्याकडे हॉर्न वाजवल्याशिवाय आपण हटतच नाही, आपण इतके निगरगंट होऊन गेलोय. मग ही सगळी प्रणाली पुढे घेऊन जायची असेल किंवा याच्यात जर बदल अपेक्षित असतील तर आपण कुठल्या गोष्टींवरती बोलणार आहोत. खरं तर ही मी NCC तुमच्या सगळ्या प्राध्यापकांचं कौतुक करेल की आपल्याला असं वाटलं की आपण वेगवेगळ्या विषयांवरती विद्यार्थ्यांशी बोलायला हवं. कस सांगू राणी मला गाव सुटना, बंद गळ्या मंदी माझ मावे नाग अंग, जिंच्या कापडा मंदी दुनिया झाली कशी धुंद, जो तो आहे राणी आपल्या धुंदी मध्ये धुंद, माणसांनी माणसांचे सोडले करंग, म्हाताऱ्याच्या धोतराची गाठ सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, पारी आली सरी गेली झाली त्याची तारी, पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाटी राहिली कोरी, कॉलेजच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, आपल्या चिपऱ्या कपड्यामंदी फिरती साऱ्या पोरी, म्हातारीच्या डोहीवरला पदर हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, शहरातली गाडी बघा धुंच गाण गाती, भावनांनी भावनांशी तोडली का नाती, ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती, शारदाच्या चांदण्यात भिजल्या कागराती, सरजा राजाची जोडी माग हटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, गावाकडची माणसं आमची कशी साधी भोळी, प्रेमाच्या या रंगामध्ये रंगते आमची होळी, दिवाळीच्या सणासाठी जमली ही मंडळी, सुरसुरीच्या सुरामंदी चाकू पुरण पोळी, चुलीवरल्या भाकरीची चवही सुटना, काय सांगू राणी मला गाव सुटना, शहरातली पोर कशी साहेब झाली, गावाकडली पोर आता पारा खाली आली, मास्तराच्या ठेक्यावरती शाळा आमची सुटली, राम्याच्या गुत्त्यावर बाटली कशी फुटली, शांतेच कार्ट अजून दहावी सुटना, काय सांगू राणी कस सांगू राणी मला गाव सुटना. महात्मा गांधीजींच्या अमर्याद क्षेत्रात मर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रात अमर्याद काम करावे या मंत्रांचा उच्चार करून तरुणांना आपले गाव, आपले महाविद्यालय, आपला वर्ग, आपले घर या क्षेत्रात स्वच्छतेचे पाऊल उचलून अमर्याद काम करावे
आपला परिसर स्वच्छ ठेवावा, वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छतागृहांची गरज, खेडेगावातील स्त्रियांची शौचालयाअभावी होणारी परवड, अशा सर्वांगीण बाजूंचा उहापोह करत मार्मिक शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या संदर्भात जनजागृती केली. बोलताना आणि प्राध्यापक आणि विभाग प्रमुख बोलतात की पोपट पवारांचे माझे विद्यार्थी आहेत किंवा आणि त्यांना महाविद्यालयात वारंवार बोलवतात किंवा जे जे ज्या ज्या प्राध्या ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फार मोठं नाव कमवलं हे नेहमी आपल्या आवारात दिसतात वेगवेगळ्या कार्यक्रमात. नागराजला आपण तर आपल्या एका गॅदरिंगला प्रमुख पाहुणे म्हणूनच बोललो होतो. किंवा कबड्डीचे भारताचे कॅप्टन जे आता मुंबईला कमिशनर म्हणून काम करतात पंकज शिरसाट, ते आपण आपल्या स्पोर्ट्सच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले होते. त्यामुळे आम्ही असं नेहमी विचार करतो काही आपलेच विद्यार्थी का जे खूप चांगलं बोलतात, खूप चांगलं नाव कमवलंय, जे आपल्या महाविद्यालयाची शान आहे, असेच जर पाहुणे आपल्याला लाभले तर खूप चांगलं होईल. मला होकसर म्हणले की शिंदेंना आपण बोलूया, म्हणलं माझी त्यांची बऱ्याच कार्यक्रमात नेहमी गाठ पडते आणि मी सुद्धा त्यांना बऱ्याच ठिकाणी बाहेर ऐकतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एच झावरे होते, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीटीओ प्राध्यापक भरत होळकर यांनी केले. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून दर वर्षी 15 दिवसांचा स्वच्छता सप्ताह आयोजित केला जातो. 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर हा त्याचा कालावधी असतो. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्व समजावं, एक जबाबदार नागरिक म्हणून तो पुढे तयार व्हावा या दृष्टिकोनातून हा सप्ताह आयोजित केला जातो. एनसीसीचे विद्यार्थी तसं पाहिलं तर वर्षभर कोणत्या ना कोणत्या सामाजिक ऍक्टिव्हिटीज मध्ये आपली भूमिका या ठिकाणी निभावत असतात, तरी देखील त्यांना त्यांच्या कामाची आणखी मोठ्या प्रमाणात जाणीव व्हावी या दृष्टिकोनातून आजच्या या व्याख्यानाचं आपण आयोजन केले. पाहुण्यांचा परिचय कॅप्टन पी एस भंडारी यांनी करून दिला. त्यांचे शिक्षण MBA च्या राज्य शासनाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी या संस्थेचे ते मुख्य सल्लागार आहेत. मुख्य व्याख्याते अटल महापणन विकास अभियान महाराष्ट्र राज्य. याशिवाय संसाधन व्यक्ती यशदा पुणे. संचालक निर्मिती ग्रामीण विकास प्रतिष्ठान. संचालक रिओ असोसिएट्स अँड प्रायव्हेट लिमिटेड. सूत्रसंचालन प्राध्यापक योगिता खेडकर यांनी केले, तर आभार एनसीसीची कॅडेट कीर्ती पादीर हिने मानले.